कलाकारावर क्रश नव्हतं, नाही सगळे एकतर दादा दादाच होते ऑलमोस्ट सगळे, त्याच्यामुळे क्रश नव्हतं कोणावर. लिव्ह इन रिलेशनशिप, नथिंग रॉंग इन इट आय गेस. बापरे, नाही आय गेस मी माझ्याच गोष्टी खूप हरवत असते, पण अजून तरी कोणाकडनं घेतलेली वस्तू नाही हरवली. ताईचे लहानपणी खूप ओरडा खाल्लाय, कारण ते मेसेज रीड करून मी नंतर आईला पण जाऊन सांगायचं, त्याच्यामुळे तो खूप ओरडा खाल्लाय. हेअर कट करताना आलंय एकदा, मी एवढी एवढी लेंथ कमी करायला सांगितली होती आणि त्या माणसाने खूप केली होती, आणि मला असं तो नका कप खूप वेळ लागतो केस वाढायला. नाही नकार नाही मिळाला, प्रपोज केलाय पण नकार नाही मिळाला. अंग झिमाड झालं हिरव बहरा. बाय वाय, सगळ्यावरती प्रश्नचिन्ह आहे. सर, मला तुमच्या फिल्ममध्ये काम करायला खूप आवडेल, तुम्ही कधी घेताय ऑडिशन? मला त्यांच्याशी गप्पा मारायला आवडतील खूप. मग त्यांच्याशी जाऊन मग त्यांना खूप सारे प्रश्न आहेत त्यांच्या पहिल्या पिक्चरपासून, किंवा त्यांच्या आय गेस ते बालकलाकार म्हणून काम करत होते तेव्हापासून खूप प्रश्न आहेत, कारण त्यांनी खूप मोठ्या मोठ्या कलाकारांबरोबर कामं केली आहेत. मग काय प्रश्न विचारणार, म्हणजे आय गेस टायमिंग आणि कॉमेडीचे राजे आहेत ते, त्यांना त्यांना प्रश्न नाही, त्यांना फक्त भेटायला आवडेल. मला आवडलं असतं सेम आय गेस जसं लक्ष्मीकांत बेर्डेंचं आहे तसंच, की त्यांना भेटायला आवडेल, फक्त त्यांच्यासाठी काही प्रश्न नाही आहेत माझ्याकडे, जस्ट एकदा भेटले तरी त्यांना नमस्कार केला तरी खूप आहे माझ्यासाठी. ती कसं स्वतःला एवढं मेंटेन आणि छान ठेवते, इतनी एनर्जी कहां से लाते हो? मराठीमध्ये कधी प्रोड्यूस करणार जास्तीत जास्त मूवीज? मधुबाला, रणवीर, दीपिका, गुडलुक, डे विदाउट मोबाइल फोन, सध्या जिम करते त्यामुळे जिम, आय गेस टीनेजमधले खूप सारे असे क्षण असतात की जे खूप स्पेशल असतात. आय गेस मला सगळ्यात जास्त आठवतं ते आम्हाला पहिल्यांदा जेव्हा फिरोदिया करंडक मिळाला होता, आणि तेव्हा ॲक्टिंगसाठी अवॉर्ड होतं आणि ते संजय लीला भन्साळींकडनं होतं, आणि जेव्हा मी वरती गेले होते तेव्हा त्यांनी कौतुक केलं तिथे, आणि ते 2 सेकंड बोलले आणि नंतर खाली येऊन सगळेजण मला विचारत होते काय बोलले ते काय बोलले. सो दॅट वॉज द मुमेंट की जी मला आयुष्यभर लक्षात राहील. बापरे, कोणाला बेसिकली करावंसं वाटेल माझ्यावर आयटम सॉंग? मला वाटतं आयटम सॉंग ही तेव्हा पूर्वीच्या काळात आयटम सॉंग म्हणून नव्हती, पण मला तेव्हाचं एखादं आवडेल की हेलनवर चित्रित झालेलं एखादं असेल, किंवा तशा स्टाईलची आयटम सॉंग आत्ताच्या काळातली नाही आवडणार मला कुठली, तेव्हाच आवडेल नक्की. चेंज करायची असेल तर मला ताईचे डोळे घेऊन टाकायला आवडेल. नॉट हॉट, नॉट हॉट अँड नॉट बोथ, नॉट नॉट not
नॉट हॉट हॉट एक भारी छोटस शेत विकत घेईन आणि तिथे फार्म हाऊस बांधेन त्यातल्या निम्म्या पैशांनी आणि उरलेलं इन्व्हेस्ट करीन म्हणजे त्यातनं मिळत राहतील पुढे परत परत पैसे. मला हसूच येईल कदाचित फक्त.